नमस्कार, महालक्ष्मी किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चटपटीत दाळ वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। मी या ठिकाणी दाळ वांग बनवण्यासाठी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि तीन मीडियम साईजचे वांगे असे बारीक कट करून घेतलेले आहे आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत। वांगे पटकन काळे पडतात त्यामुळे आपल्याला ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहे कापल्यानंतर। तर आता आपल्याला डाळ आणि वांग कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कुकरचा डबा घेणार आहे। तुम्ही हवे तर डायरेक्ट कुकरमध्ये पण शिजवू शकता। आणि आता आपल्याला डाळ स्वच्छ धुऊन पाण्याने धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी आपली डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये आपण कापून घेतलेले वांगे पण टाकून घेऊया। वांगे मी ते ठसगट घेतलेले आहेत कारण मला ते आवडतात, त्यामुळे तुम्ही हवे तर देठ काढून पण टाकू शकता। आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। साधारणतः एका वाटी डाळीसाठी या ठिकाणी 2 ते 2.5 वाट्या पाणी आपल्याला वापरायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद, हळदीने रंग छान येतो याला। आता आपण हे कुकरमध्ये ठेवून मीडियम हीटवरती याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आपलं डाळ आणि वांग शिजून घेतलेलं आहे आणि किती छान शिजलेलं आहे आपले डाळ। आता आपण याला थोडं असं घोटून घेऊया जेणेकरून डाळ मॅश होते आणि आपल्या डाळ वांग्याला एक छान घट्टपणा येतो, त्यामुळे आता आपण डाळ घोटून घेऊया। मी या ठिकाणी वांग्याच्या फोडी घोटून घेतलेले नाही, मला त्या तशाच खायला आवडतात, त्यामुळं मी या ठिकाणी वांग्याची फोडी आपल्या घोटून घेतलेली नाही। तुम्ही हवे तर त्या पण घोटून घेऊ शकता, म्हणजे बारीक करून घेऊ शकता। या ठिकाणी आपण डाळ छान घोटून घेतलेली आहे। आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। तर या ठिकाणी मी फोडणीसाठी 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे आहे, 1/2 चमचा मोहरी आहे, 1/2 चमचा हळद आहे, 1 मोठा चमचा या ठिकाणी गोडा मसाला आहे। तुम्ही गोडा मसाल्याऐवजी गरम मसाला वापरला तरी पण चालतोय। आणि या ठिकाणी 1 छोटा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी अद्रक आणि लसूण मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि सुक खोबरं पण या ठिकाणी मी बारीक ठेचून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आपल्या सजावटीसाठी कोथिंबीर आणि आपल्या फोडणीसाठी या ठिकाणी 9 ते 10 कढीपत्त्याची पानं लागणार आहे। तर आता आपल्याला एवढे साहित्य फोडणीसाठी लागणार आहे। या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली पाहिजे आणि जिरे घालून घेऊया, जिरे पण छान फुलले पाहिजे आपले। आता आपल्याला गॅस एकदम लो हीटवरती ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही बाकी। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। आपण हे पेसून घेतलेलं खोबरं पण घालून घेऊया। खोबरेने खूप छान चव येते। खोबरं लसूण आपला हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की आता आपण यामध्ये आपले मसाले घालून घेऊया। लाल तिखट घालूया, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, त्याऐवजी गरम मसाला पण वापरू शकता। हळद घालूया, कढीपत्ता आणि आपण हा मसाला 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊया। मसाला आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। आणि टोमॅटो पण आपण 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया सॉफ्ट होईपर्यंत। तुम्हाला टोमॅटो नसला आवडत तर नाही वापरलं तरी चालेल।
या ठिकाणी आपण टोमॅटो पण छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला पण छान तेल सुकलेलं आहे. आता आपण यामध्ये डाळ आणि वांगी घालून घेऊया शिजून घेतलेली. मस्त हे खूप घट्ट आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जसं आवडतं तसं त्यानुसार पाणी घालू शकता कमी जास्त. आणि या ठिकाणी आता आपण चिंचगुळ्याचा थोडा कोळ करून घेतलेला आहे तो घालून घेऊया. याने पण चव छान येते. आणि आता आपण याला 5 ते 6 मिनिटं मस्त दणकून उकळून घेऊया मीडियम हीटवरती. ही भाजी आपण खूप कमीत कमी मसाले वापरून केलेली आहे पण खायला पण ही खूप टेस्टी आहे. आपण यामध्ये आधी थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही आवडीनुसार मीठ घालावे. या ठिकाणी आपण 5 ते 6 मिनिट आपलं डाळ वांग छान उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या डाळ वांग्याला. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण आपली भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. रोज रोज जर तुम्ही खारे वांग किंवा भरीत खाऊन कंटाळे असले तर हे डाळ वांग नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतं आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. आता आपण यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त. चला तर आपलं डाळ वांग बनवून तयार आहे. तुम्ही ही भाजी फुलका भाकरी चपाती किंवा मऊ भात किंवा बाटीसोबत खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. तर नक्की करून पहा घरी ही रेसिपी आणि कशी वाटली आजची ही रेसिपी ही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या महालक्ष्मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.